या बातमीचे प्रायोजक आहेत इकबाल फॅशन सोलापूर। कापड व्यापारात घरात प्रवेश करून चोरट्याने 2.5 लाखांचा ऐवज चोरून नेला, ही घटना आकाशवाणी केंद्राच्या पाठीमागे 20 ते 21 फेब्रुवारी दरम्यान घडली आहे। अनिल सोमनाथ पाताळे यांनी फिर्याद दिली आहे। यावरून MIDC पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झालाय। कर्नाटकातील कारवार येथे सोलापुरातून सोमवारी दुपारी 2 च्या सुमारास फिर्यादी अनिल सह कुटुंबासह गेले होते, त्याचवेळी घर फोडून आल्याचं दिसून आलं। घरी परतल्यानंतर त्यांच्या ही बाब लक्षात आली। तपासणी करताना त्यांनी कपाटात ठेवलेलं गंठण, अंगठी, झुबे, सोन्याचे टॉप्स तसेच 80,000ची रोकड नसल्याचं दिसून आलं। याबाबत त्यांनी MIDC पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे। त्यानंतर अनोळखी चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला असून तपास पोलीस पेटकर हे करीत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।